गोड बातमी मिळेल, पण ती गोड बातमी नेमकी काय आहे हे पाहावं लागेल. कोण कुठे जन्माला आलंय, बारसं कोणाचं, लग्नाची पत्रिका वाटायची आहे का. मला खात्री आहे ही गोड बातमी स्वतः सुधीर मुनगंटीवार घेऊन येतील आणि सांगतील महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच, असं शिवसेना नेते संजय राऊतांनी म्हटलं आहे. पाहूया. गोड बातमी मिळेल पण ती गोड बातमी काय ती पाहावं लागेल. कोण कुठे जन्माला आलाय, बारसं कोणाचं आहे का, लग्नाच्या पत्रिका कुठे वाटायच्या आहेत का. अजून गोड बातमी आपण काय म्हणतो, लाडवाचं जेवण देतो आपण, ती गोड बातमी काय असते. पण मला खात्री आहे एक दिवस ही गोड बातमी घेऊन स्वतः सुधीर येतील आणि सांगतील महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होता. ही गोड बातमी. संजय राऊतांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधलाय आणि तेव्हा ते म्हणाले की भाजपने कोणती भूमिका घ्यावी, त्यांनी कोणाला भेटावं, त्यांनी काय सादर करावं याविषयी मी बोलणार नाहीये. पाहूया. भारतीय जनता पक्षाने कोणती भूमिका घ्यावी, त्यांनी कोणाला भेटावं, त्यांनी काय सादर करावं याच्याविषयी बोलणार. पण सध्या त्यांचा तुमच्या भूमिकेवर त्यांची भूमिका ठरत आहे. आम्ही आमच्या भूमिकेविषयी बोलू. आम्ही सध्या शांत आहोत, आम्ही घडामोडींकडे पाहत आहोत. आज मातोश्रीवरती आमदारांची बैठक बोलवली, माननीय उद्धव ठाकरे आमदारांशी चर्चा करतील, त्यांना विश्वासात घेऊन काही गोष्टी सांगतील. मला वाटतं की मग आमदार आपापल्या मतदारसंघात. पुढची बातमी पाहूया. भाजपा शिवसेनेत सत्ता स्थापनेबाबत काय ठरलं हे सर्वांसमोर यावं अशी इच्छा भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. राज्यात सुरू असलेल्या सत्ता स्थापनेच्या संघर्षावर भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे. महायुतीचं राज्य यावं ही सर्वांची इच्छा आहे. शिवसेना भाजपामधील ताणतणाव काही दिवसात मिटेल आणि सत्ता येईल असा मला विश्वास वाटतो, असं खडसे म्हणाल्या. दरम्यान केवळ मुख्यमंत्री पदावरून शिवसेनेची नाराजी नाही, तर शिवसेनेचं म्हणणं आहे जे ठरलं त्याप्रमाणे व्हावं, त्यामुळे ज्यांच्या समोर जे काही ठरलं आहे ते सर्वांसमोर यावं. तरीही शिवसेना भाजपात मध्यस्थी करण्याएवढा आता मी मोठा राहिलो नाही अशी खदखद देखील खडसेंनी बोलून दाखवली.